ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 येथे मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली असल्याने प्रभागातील सर्व नागरिक पुन्हा एकदा तौफिक शेख यांनाच निवडून आणणार अशी भावना प्रभाग क्रमांक 21 च्या वतीने नागरिकांनी स्वराज्य न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली. 2 दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 21 च्या काही नागरिकांनी आमच्या प्रभागात वेळेवर पाणी येत नाही तसेच इतर समस्याबाबत तक्रार केली होती. त्याचेच उत्तर देत तेथीलच नागरिकांनी त्या आरोप करणाऱ्या नागरिकांचे आरोप फेटाळले आहेत. नई जिंदगी 4 प्रभाग क्रमांक 4 के रहवास है. यहाँ पूरा काम परिवहन देखते हैं और बहुत जिम्मेदारी से देखते हैं सब उनको उनको लाने के लिए रिक्वेस्ट करते हैं. मैं मोहम्मद शफी अब्दुल करीम शेख. ये वार्ड के सब कुछ काम हो चुके हैं, पहलवान सब काम कर ले है और यहाँ कोई तकरार नहीं. पानी भी नहीं, हर मिलता है, हर चीज़ मिलती है, इसके बारे में कोई तकरार. सर 4 नगर में बैठा हूँ, राजू टेलरा है मेरा नाम. और यहाँ के रोड के काम, गटर के, ड्रेनेज के सब काम हो चुके हैं, साफ सफाई होते रहती है और पहलवान कौन से भी काम के अड़चन आने नहीं देते. पानी का मसला सब ठीक है, पानी भी नहीं, सब सही टाइम पर आता है और यहाँ आने वाले इलेक्शन में भी पहलवान को न्योड़ कर लाने की इच्छा है. भाई यासिन साहब पीरजादे जिम्मेदार मोहम्मदिया अरबी मदरसा मस्जिद ट्रस्ट का जिम्मेदार हूँ. मैं इस यहाँ पर इस वार्ड में तकरीबन 30 साल से रहता हूँ. इसके बावजूद यहाँ जब से भी मेंबर लोग आए हैं हमारे यहाँ काम होते जा रहे हैं. आज 13-14 महीने दिन हो गए, मेंबरशिप खत्म हो चुकी है. इसके बावजूद यहाँ के नगर सेवक मेंबरशिप हैं समझकर पूरे काम अदा कर रहे हैं. सिद्धेश्वर 1 से लेकर 5 सिद्धेश्वर तक 5 तक के तमाम रोड हो चुके हैं, गठार हो चुके हैं, गठार काम हो चुका है और संडासों के जो ये है ड्रेनेज काम है वो हो चुका है और रोज़ाना साफ सफाई वगैरह होती है. पानी का इंतज़ाम भी बाकायदा होता है, टाइमिंग के ऊपर पानी आ रहा है. परसों ईद के मौके पर ईद से पहले उन्होंने यहाँ के नगर सेवक साहब ने 24 घंटे पहले पानी देने का इंतज़ाम किया, तमाम लोगों को पानी मिल गया. एक लाइट के वजह से या किसी तांत्रिक अड़चन की वजह से कम ज़्यादा पानी होते रहता है, उसको ना समझ लोग पानी मिलता नहीं ये नहीं बोलते हैं. लेकिन आज अभी हमारे सामने जिस जगह पर मैं रुका हूँ ठहरा हूँ ये रोड परसों 14 महीने पहले छो गई है. इसके बावजूद इसके बाद 3 नंबर में 2 नंबर में 1 नंबर में रोड होते हैं, हम खुद उद्घाटन के लिए जाते हैं, नारियल फोड़ते हैं, वहाँ पर काम होते हैं. बावजूद 13 महीने से नगर सेवक नहीं रहने के नगर सेवक अपना काम अदा कर रहे हैं. यहाँ का काम बहुत अच्छा है, किसी किस्म की तकलीफ नहीं है पब्लिक को, लोगों को. इसलिए मैं आप म्यूनसिपालिटी का भी, आयुक्त साहब का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि मेंबर नहीं होते हुए भी उन बाजाब्ता पहले के जो रोड मंजूर हो चुके हैं, जो काम मंजूर हो चुका है, कोने कोपरे में हर गली के अंदर वो काम कर रहे हैं, वो खुद साहब आते हैं. परसों मीना बाजार भरा, वहाँ बहुत सारे रोड के अंदर अड़थले थे, जिसी भी मंगा कर मिट्टी निकाली गई, ये निकाल गई, साफ सफाई की गई. इसके बावजूद उसके पहले पुलिस आयुक्त भी हमको बुलाया था पूछने के लिए कि तुमको क्या अड़चन है, तो हमने बहुत सारी अड़चनें उनको बताई. उसके मुताबिक उन्होंने सब काम किया. हर जुमा को यहाँ पर नमाज होती है मस्जिद के सामने, आदमी आता है, दवाइयाँ मारते हैं, पाउडर मारते हैं, छिड़कते हैं, सफाई का काम भी अच्छी तरह से होता है. इसलिए हम आपसे गुजारिश करते हैं आने वाले वक्त में भी पहलवान साहब को चुनकर देंगे, ऐसा मैं खुलूस पब्लिक से उम्मीद करता हूँ. मैं नूरुद्दीन उस्मान मुल्ला, समाज सेवक, प्रभाग क्रमांक 21, राहणार सिद्धेश्वर नगर, भाग 4. 6 मार्च 2022 रोजी नगर सेवकाचा कार्यकाल संपला आणि महापालिकेमध्ये प्रशासन स्थापन झालं. गेली 13 महिन्यापासून या वार्डालाच नव्हे तर सोलापूर शहराच्या 90 वार्डाचं नगर सेवकपद कोणाचं राहिलेलं नाही. आता प्रशासनाच्या ताब्यामध्ये सगळे वार्ड आहेत. असं असताना समाजाची बांधिलकी, समाजाची जबाबदारी म्हणून माननीय कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय तौफिक शेख यांच्या माध्यमातून गेल्या 13 महिन्यामध्ये सिद्धेश्वरनगर भाग 1, सिद्धेश्वरनगर भाग 2, सिद्धेश्वरनगर भाग 3, सिद्धेश्वरनगर भाग 4, सिद्धेश्वरनगर भाग 5 या सगळ्याच प्रभागामध्ये 1 ते 5 मध्ये रोडचं काम, ड्रेनेजचं काम, पाईपलाईनचं काम, लाईटचं काम आणि ड्रेनेजचं काम 80 ते 85% आपण संपूर्णपणे कामाला गती देण्याचं काम नगरसेवक तौफिक पहलवान यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून झालेलं आहे. हे आपण
जनतेतून फिरून त्यांचा सर्वे करा, जनतेमधून त्यांचा विचार घ्या। साईनाथ नगर असेल, मंत्री चंडक असेल, गैबीपीर झोपडपट्टी असेल, गैबीपीर झोपडपट्टीमध्ये देखील 12 इंची पाईपलाईनचं काम आदरणीय तौफिक पलवण यांच्या माध्यमातून झालेलं आहे। हे त्या ठिकाणच्या गैबीपीरच्या लोकांना तुम्ही विचारू शकताय। सिद्धेश्वर 4 मध्ये बंगार मुन्नाच्या घरापासून ते नॅशनल उर्दूपर्यंत 6 इंचाची पाईपलाईन झाली, हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारू शकताय। मात्र केली ईदच्या रमजान ईदमध्ये आमचं शनिवारी पाणी येणार होतं आणि तौफिक पलवण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्तांना भेटलो, PHC राठोडना भेटलो आणि आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा आता उद्या ईद आहे, 24 घंटे आम्हाला बिफोर पाणी जर दिलं तर आमच्या महिलांना त्याच्यापासून त्रास होणार नाही आणि पाणी 24 तास आम्हाला पूर्वी द्या, अशा प्रकारची विनंती तौफिक पलवणच्या माध्यमातून आपण निवेदन दिल्यानंतर आदरणीय आयुक्त आदरणीय PHC राठोड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून आम्हाला 24 तास बिफोर पाणी देण्याचं काम केलं। पंप हाऊस आता गेली आठवड्याभरामध्ये मुसळधार पावसाच्या माध्यमातून लाईटचा जो खोळखंडोबा चालू आहे त्यामुळं पंपिंग हाऊसमधून येणारं HSRला येणारं पाणी हे पंपिंगमुळं येऊन म्हणजे त्याची लेवल कमी जास्त झाल्यामुळं पुरवठा होणारं पाणी हे अनियमित वेळामध्ये येत आहे, त्यामुळं येणारं पाणी टायमिंग सोडून 2 घंटे 3 घंटे 18 घंटे आम्हाला जे 18 तास जो आम्हाला जो पाणी पुरवठा होतो या विभागाला 2-2 तास पुढे गेल्यामुळं पाण्याची रोटेशनची पद्धत आहे ती वाढत आहे, त्याच्यामुळं काही लोकांचा गैरसमज ह्या पाण्याची तांत्रिक अडचण ही लाईटची आहे, त्याच्यामध्ये नगरसेवकाचा काय संबंध नाही, नगरसेवकाचा कार्यकाल संपलेला आहे, तांत्रिक अडचण ही प्रशासनाची आहे। असं असताना काही लोक आपली पोळी वाजण्यासाठी जी 13 महिने कुठे दिसलीच नाही, जे वाली कोण आहे असं विचारतायत, मग तुम्ही वाली होता तर 13 महिने झोपला होता का? 13 महिने कुठलं काम तुम्ही केला जरा आम्हाला सांगा, नसेल तर तौफिक पलवण्यांनी 13 महिन्यामध्ये या पूर्ण प्रभागामध्ये माझ्या बरोबर आपलं चॅलेंज आहे, ते जे काही हल्लाबोलवाले होते त्यांना देखील चॅलेंज आहे, माझ्यासोबत चला, प्रत्येक नगरातल्या रोड बघा, मी दाखवतो तुम्हाला, मी सांगतो म्हणून ऐकू नका, रोड बघा, ड्रेनेज बघा, लाईट बघा, पाणी बघा। लाईटमुळं जर प्रशासनाची अडचण होत असेल, पाण्याच्या पंप हाऊसमुळं जर पाण्याच्या रोटेशनमध्ये 2-3 तास मागं पुढं होत असेल तर त्याला नगरसेवक जबाबदार नाही, प्रशासन सध्या आहे आणि नगरसेवकाचा सर कार्यकाल संपलेलाच आहे, तरी देखील माणुसकीच्या दृष्टीतून एक जबाबदारी या दृष्टीकोनातून तौफिक पलवण यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि काम केलेलं आहे, त्याला कामाचं क्रेडिट गेलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे, याच्यापेक्षा मला दुसरी काही प्रतिक्रिया द्यायची नाही।